नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। तर 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ श्रेणी मिळालेले जे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांना कशाप्रकारे इथे आपल्याला लाभ मिळणार आहे हे पाहता येईल। तर 1 जानेवारी 2016 नंतर जर वरिष्ठ श्रेणी मिळाली असेल 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजेच 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या काळामध्ये जर आपल्याला वरिष्ठ श्रेणी मिळाली असेल तर आपण आपला पगार किंवा वेतन कशाप्रकारे काढू शकतो इथे पाहायचं आहे। तर बरेचसे ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात, तर यामधलं तिसरं ऑप्शन्स आहे हे बघा, तिसरं ऑप्शन यामध्ये जायचं आहे। तर मूळ पगार आपला इथे टाकायचा आहे 1 जानेवारी 2016 रोजीचा, तर मूळ पगार इथे आपण टाकूया। बघा 15,000 500 रुपये, तर बघा इथे आपण टाकूया। चौदा 740 रुपये अशा प्रकारे हा मूळ पगार आपला 1/1/2016 रोजीचा घेतला आपण। ग्रेड पे घेतला इथे 43,000 रुपये आणि वरिष्ठ पदाचे ग्रेड वेतन जे आहे तुम्हाला तर ते इथे टाकावं लागेल। समजा इथे 44,000 होते असं आपण घेऊया आणि इथे दिनांक घ्यायची आहे, हे बघा वरिष्ठ श्रेणी मंजूर दिनांक घ्यावा लागेल आपल्याला इथे, तर तो घेऊया इथे आपण 17। तुम्हाला समजा 17 वरिष्ठ श्रेणी लागली असं आपण समजूया, ठीक आहे। तर 11/10/2017 तुम्हाला वरिष्ठ श्रेणी इथे मंजूर झालेली आहे आणि इथे शहराचे वर्गीकरण घ्यायचे आहे। झेड हे सिटी मी इथे घेतो आहे 8%, HRA। बघा आता इथे आपल्याला एक मिनिट, तर बघा इथे आपल्याला आता आपला पगार काढता येईल। बघा तर 1 जानेवारी 2016 रोजीचं जे बेसिक आहे ते 50,400 राहील। त्यानंतर 1 जुलै 2016 रोजीला तुमचं बेसिक तिथे 51,900, 1 जुलै 2017 53,500 आणि 1 जुलै 2018 56,200। तर अशा प्रकारे तुमचा हा पूर्ण पगार इथे खाली निघणार आहे। हे बघा मूळ वेतन 56,200 म्हणजे 1 जुलै 2018 बेसिक इथे येईल। 9% आपण याला महागाई भत्ता घेतला आणि 8% घरभाडे भत्ता इथे घेतलेला आहे। प्रवास भत्ता सिटी निवडली होती आपण छेड 8%, त्या कारणाने प्रवास भत्ता इथे 400 रुपये निघाल किंवा या ग्रेड वेतनाला ग्रेड पेला तेवढाच प्रवास भत्ता आहे। तर बघा इथे अशा प्रकारे 66,154 रुपये हा पगार निघालेला आहे, आपण हे काढू शकता। आणखी काही आपले प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक मी दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्याला त्यावरून मग पगार काढता येईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।